रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नागपुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक डझन खुर्च्या तुटल्या. हुल्लडबाजांना नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार. 1 ऑक्टोबर रोजी राज्यभर स्वच्छता मोहीम राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन. एसटीमध्ये कोणी दहशतवादी प्रवृत्ती तयार करणार असेल तर आम्ही गांधीजी होण्यास तयार. एसटी गांधी गोडसे वाद पेटला. ओबीसी बैठकीत भुजबळ आणि अजित पवारांमध्ये मतभेद. खंडणी प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर. नाशिक जिल्ह्यात जन्मदात्या बापानेच मुलाला संपवण्यासाठी दिली 70,000 सुपारी. तिघांनी मिळून काढला काटा. जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती. बारामती अॅग्रो प्रकरणी हायकोर्टाचा दिलासा. धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण देऊ नये. नाशिकच्या आदिवासी संघटनांकडून रस्ता रोको आंदोलन. पुण्याच्या लोणावळ्यात चॉकलेटचा आमिर जाखूनची मुरडीवर अत्याचार. नराधमाने पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी स्वतःला संपवलं. धाराशिव मधील सावकाराला चपराक. शेतकऱ्यांची 49 एकर जमीन करावी लागली परत. नाशिकमध्ये गणेश विसर्जन दरम्यान 6 जण बुडाले, एकाचा अपघात. नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली सापडून 6 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत. वडील जखमी. कांदा प्रश्नी दिल्लीत काल महत्वाची बैठक, मात्र बड्या मंत्र्यांनी फिरवली पाठ. सुळे म्हणाल्या सरकार असंवेदनशील. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचं आरक्षण कमी होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. ईद ए मिलाच्या निमित्ताने कल्याणमध्ये मुस्लिम समाजाची भव्य मिरवणूक. नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात. अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी दरम्यान शेतकऱ्यांचे हाल. बुलढाण्यातील रायपूरमध्ये मुसळधार पाऊस. पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी. हिमायतनगर तालुक्यातील एकंबा येथील एका 50 वर्षीय महिलेवर वीज पडून मृत्यू. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन. मुंबईत मराठी माणसाला घर देण्यावरून डावलल्याने अजून नियम आणणे गरजेचे आहे, नीलम गोरेंचं वक्तव्य. शिर्डी साईबाबा संस्थानांकडून देशभरात उभी केली जाणार साई मंदिरे. पी व्ही शिवाशंकरांचं वक्तव्य.